मेघना तू म्हणत होतीस ते अगदी खरंय. तुम्ही सगळे एक आहात ग. आणि मला विशेष कौतुक वाटतं ना ते अमित रावांचं. जावई बापूंच्या भावना न दुखवता त्यांनी तो चेक परत केला आणि वर सांगितलं की मला जेव्हा लागेल ना तेव्हा हक्काने मागून घेईन. खरंच हे म्हणतात तसं सगळं अद्भुत आहे ग. असं नाही दिसत कुठे. अगं आमचं आयुष्यच आठवलं ना तरी जाणवतं. अविश्वास संशय आणि तुच्छता एवढ्यानेच भरलेलं होतं ग. मेघना तू खरंच भाग्यवान आहेस. तुला अशी दुर्मिळ माणसं मिळाली आहेत. ह्यांच्या स्वभावात पण जो काही फरक पडलाय ना तो फक्त नानामाईंमुळे. त्यांच्या इतकी पातळी गाठायला फार वेळ जावा लागेल ग. असं काही नाही आहे. नाना नेहमी म्हणतात साधा आणि स्वच्छ जगणं इतकं कठीण का वाटतं लोकांना. खरं म्हणजे ते सगळ्यात सोपं असत. रोज न चुकता आंघोळ करतो ना आपण, तशीच मनालाही स्वच्छ आंघोळ घालायची. पण ती आपण विसरतो आणि गडबड होते. खरंच किती सहज आणि सोपं सांगितलंय ग त्यांनी. पण प्रत्यक्षात मात्र अवघड आहे. आत्ताच बघ ना आमच्यामुळे केवढा मोठा अनर्थ घडला असता. हे सगळं बोललं गेलं नसतं ना तर फार मोठा गैरसमज झाला असता. विजयाताई अमित राव आणि तुमच्या दोघांमध्ये मी एकदा का गैरसमज झाला ना की तो कायमचा मनात रुतून बसतो. देवा नशीब रे बाबा सगळं सुटलं. मेघना आम्ही आता आमच्या घरी जातो. आणखीन काही व्हायला नको ग ह्यांच्या स्वभावामुळे. नाही आई, उलट बाबांचा स्वभाव इथे राहूनच बदलेल. नका एकटे राहू तुम्ही. तुझ्या चेकअपच्या वेळी पण पाहिलंस ना तू आई. हो ग, पण पुन्हा राहा ना ग आई. बरं वाटतं मला.